Bandage. अशा माणसाला ना जे जमत तेच करावं, जे जमत नाही त्याच्या वाटेला जाऊ नये. हे बघ, तू आता त्याच्या कामात अडथळा आणू नकोस. तू बघतेस ना दीपा आल्यापासून काम कसं सुरळीत होत आहे. अगं तिला येत आहे, तिने आणि कार्तिकने एकत्र काम केलेलं आहे आधी. तू 10 वेळा चक्कर येऊन पडणार. त्यांनी त्या पेशंट्सना बघायचं की तुझ्याकडे बघायचं? आयशा मला विचारशील ना तर आत्ता या क्षणी तू इथून गेलेलंच बरं. प्लीज लीव. आय सेड लीव. सॉरी, फोन घ्यायला आले होते. आयशा, आयशा, आयशा. कार्तिक थांब, लेट हर गो. माझं असं काय करतेस ती इथे? मला मदत करायला आली होती. मदत? रक्त पाहिल्यावर चक्कर येते तिला, ती मदत करणार तुला? कम ऑन कार्तिक. कॅम्प महत्वाचं आहे, इथे लक्ष दे. कार्तिक, डॉक्टर कार्तिक जरा आत याल का? गो. डॉक्टर, बीपी जरा हाय वाटतोय.
खूप दमला असाल ना तर पटकन संपू आहे सगळं. थँक्यू कमला मावशी. कार्तिकी आपण बघूया पहिले कोण संपवतंय ते. ठीक आहे. कार्तिकी बाळा तू पण खा ना, बघू आधी कोण संपवते ते. खा खा ना बाळा. नको कमला मावशी. दीपिका चल ना आपण जाऊया हॉस्पिटल मध्ये. फ्रेंड आणि आई काय करतायत ते बघूया ना. चल ना. कार्तिकी बाळा लहान मुलं हॉस्पिटल मध्ये नाही जाऊ शकत, तिकडे पेशंट असतात ना. पण आम्ही एकटे कुठे असणार, तिथे आई असणार आहे ना. हो पण ती खूप बिझी असेल ना कामात, मग ती तुम्हाला वेळ नाही देऊ शकणार. पण कमला मावशी मला पण तिथे जावंसं वाटतंय, तू चल ना आम्हा दोघींना घेऊन. दीपिका सॉरी पण मी तुम्हाला तिकडे नाही नेऊ शकत. मी जर तुम्हाला तिकडे घेऊन गेले ना तर ग्रँडमा मला ओरडेल. तुम्ही खाऊन घ्या ना लगेच, मी आलेच. कार्तिकी आपण तिकडे नाही जाऊ शकणार. कार्तिकी जाऊ दे. आई म्हणते की अन्न हे पूर्ण ब्रह्म असत म्हणजे देवच. मग आपण याच देवाकडे प्रार्थना करूया. चालेल. देवा आमच्या आई आणि डॅडाला लवकर एकत्र आण आणि आमची फॅमिली पूर्ण कर. अरे वा, आज दोघींची दृष्ट काढली पाहिजे. अशा शांतपणे बसून चक्क जेवताय. आज आम्हाला कमला मावशी इथे दिलं जेवायला. कमला मावशी तुमचे खूप जास्तच लाड करते हा बहुतेक. हा मी म्हंटल मला इथे जेवायला वाढत, म्हणते नाही डायनिंग टेबल वरती या. जेवा सावकाश होऊ द्या. आजोबा आज आम्हाला सुट्टी आहे, मग तू आम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाशील. तिथे दादा आणि दीपा आंटी एकत्र आहेत. हॉस्पिटलला जाऊन तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला बोर होईल तिकडे. घेऊन चल ना आजोबा आम्हाला प्लीज. हो आजोबा प्लीज. ए तुम्ही ना उगाच मला असं मस्का वगैरे मारू नका. तुम्ही मस्का माराल म्हणून तुम्हाला मी घेऊन जाईन आणि मग तुमची ग्रँडमा ओरडेल मला. आजोबा तू आमच्यासाठी इतकं पण करणार नाहीस का. हे बघा तुम्ही उगाच मस्का खरंच मला मारू नका, मी तुम्हाला कुठेही नेणार नाहीये. तुम्ही जेव्हा बघू शांतपणे. आणि मला सांगा तुम्ही तुमचा होमवर्क केलात का. आता करणारच होतो. हो का, पण तू जर आम्हाला हॉस्पिटल मध्ये नेणार असेल तर मग आम्ही आल्यावर करू. हो हो आजोबा आम्ही आल्यानंतर करू ना. ते काही नाही, आधी तुम्ही जेवा बघू व्यवस्थित. हा आणि जेवण झालं की मग तुमचा होमवर्क करा. त्यानंतर मी तुम्हाला नेईन हॉस्पिटल मध्ये, पण फक्त 10 मिनिटांसाठी. ओके. खरंच? थँक्यू आजोबा. थँक्यू आजोबा. यू वेलकम. चला 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 जेवायला सुरुवात करा पटापटा. अच्छा हे असं आहे तर त्या मुली सुद्धा काही कमी नाही आहेत. मम्मांचा डाव आता मला व्यवस्थित कळलाय. आता बघाच मी काय करते ते. काय झालं ताई, काय रडताय. माझं बाळ. काय झालं, काय झालं, बाळाला बरं वाटत नाहीये का. मला माझ्या बाळाची आठवण येते ग. ताई तुम्ही शांत व्हा बरं. हे काय बाळ इथेच शेजारी झोपलंय तुमच्या. नाही ग हे नाही, मला जुळ होणार होत. एक जगलं आणि एक दगावलं ग. Thank you.
दीपा शुद्धीवर आली की कार्तिकने डिलिव्हर केलेलं बाळ तिच्या हातात द्यायचं आणि तिला सांगायचं हे एकच बाळ झालं आणि दुसरं बाळ जन्माला आलंच नाही असं सांगायचं. माझं दुसरं बाळ कुठं आहे? तुझं दुसरं बाळ जन्माला येताच हे जग सोडून गेलं. माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ. रडू नका, मी समजू शकते तुमचं दुःख. नाही समजू शकणार. हे दुःख एक आईलाच कळू शकत जिचं दुसरं बाळ गेलंय. तुला नाही समजणार आहे. मला कळतंय ताई, हे दुःख खूप मोठं आहे, पण विठोबा तुम्हाला हे दुःख सहन करण्याची शक्ती दे. तुम्ही आता या दुसऱ्या बाळाचा विचार करा, त्याचा काय दोष आहे. तुम्ही असं रडून तुमची तब्येत खराब नका करून घेऊ. ह्या बाळाचा विचार करा, हे बाळ तुमच्या नजरेने हे जग पाहणार आहे. तुम्ही बघा, हे बाळ तुमच्या आयुष्यात खूप आनंद आणणार आहे. नका रोड, काळजी घ्या. खूप वेळ गेला ना होमवर्क फिनिश करायला. अगं माझं तर लक्षच नव्हतं. मला सारखं हॉस्पिटलमध्ये जावंसच वाटतंय. हो ना, मला पण त्याची खूप आठवण येते. ते काय चाललंय असेल ग? आई तुझ्या दाड्याबरोबर काम करत असेल ना? हो, ते दोघं एकत्रच असतील तिथे, एकदम बेस्ट फ्रेंड सारखे. आपण दोघी तिकडे गेलो असतो तर काय बिघडलं असतं? एका बाजूला शांत बसून राहिलो असतो ना आपण. हो, गपचूप आपण त्या दोघांना बघत बसलो असतो की नाही? ए दीपिका, मगाशी आपल्याला आजोबा म्हणाले होते ना होमवर्क कम्प्लीट केला की ते घेऊन जाणार आहेत आपल्याला हॉस्पिटलमध्ये. हा मी विचारते, पण ते चिडले तर? अग आजोबा माझ्यावर खूप प्रेम करतो, नाही दागवणार माझ्यावर. हा मी आलेच. आजोबा, आजोबा. काय गो, झाला का तुझा होमवर्क? हो आजोबा. बघू दाखवा मला, या बघू कसा केलाय तो. आजोबा तू घेऊन जाणार होतास ना आम्हाला? हो आजोबा प्लीज, आम्ही आमचा होमवर्क पण कम्प्लीट केलाय. अग पण ग्रँडमाची परमिशन नाहीये ना तुम्हाला हॉस्पिटलला न्यायला. तू आम्हाला प्रॉमिस केलेलंस ना की होमवर्क झाल्यावर नेशील म्हणून. हो मी केलं होत प्रॉमिस, पण प्लीज ना आजोबा. बघ आजोबा, नाहीतर मी बोलणार नाही तुझ्याशी. कट्टी ए, अशी कट्टी बिट्टी नाही घ्यायची. मग तुम्ही अशी कट्टी घेतलीत आजोबाशी तर मग आजोबाला चैन पडत नाही ना. ठीक आहे मग जाऊया आपण हॉस्पिटल मध्ये, पण फक्त 10 मिनिटांसाठी. ओके खरंच आजोबा कधी खोटं बोलतो का? चला तयारी करा. अरे पुस्तक वगैरे उचला, तयारी करा. चला चला पळा पळा.
पळा. हे दुःख एक आईलाच कळू शकत जिचं दुसरं बाळ गेलंय. तुझं दुसरं बाळ जन्माला येताच हे जग सोडून गेलं. दीपा सॉरी, मी येणारच होते. रिलॅक्स, मी तुला बोलवायला नाही आलेलो. तुला आता त्या बाईंशी बोलताना ऐकलं मी. दीपा, मला समजू शकतं तुला आता या क्षणी काय वाटत असेल. तू याच सिच्युएशन मधून गेलीस हे मला माहिती आहे, पण तरीही तू त्यांना धीर दिलास. मला खरंच खूप खूप कौतुक वाटत तुझं दीपा. स्वतः आतून खचलेलं असताना देखील दुसऱ्याला बळ द्यायचा प्रयत्न करत होतीस तू. कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना. आता जे माझ्या नशिबात होत ते होणारच होत. खरंच काही गोष्टी नसतात आपल्या हातात. परिस्थिती पुढे हतबल होतो आपण. काही गोष्टी सावरण्याची ताकद माणसात नसते दीपा, पण तू स्वतःला सावरलंस एकटीनेच. पण का असं झालं माझ्या बरोबर? कार्तिक मला जुळ होणार होत, पण माझ दुसरं बाळ नाही पाहिलं. का वागलं विठोबा असं माझ्या बरोबर? का केलं त्याने असं? पण या सगळ्यातून बाहेर पडून तू एक साधा आयुष्य जगायचा प्रयत्न करतेस हे काही कमी आहे का? तू कार्तिकीला इतकं चांगलं सांभाळतेस, यू शुड बी प्राऊड ऑफ युअरसेल्फ. तू खरंच खूप खूप चांगली आई आहेस. या आय मीन इट. इतकं सगळं भोगलेलं असतानाही तू कार्तिकीला इतक्या चांगल्या पद्धतीने सांभाळतेस, वाढवतेस, आणि हे खरंच खूप क्रेडिटेबल आहे दीपा. निकिता, वी विल हॅव टू पोस्टपोन इट. नाही, आज मी इथे हॉस्पिटलच्या कॅम्प जवळ आहे आणि मालक अभिनंदन, मुलगी झालीय. दीपाला दोन मुली झाल्यात हे कोणाकोणाला माहितीये? फक्त डॉक्टर साठेंना माहितीये. या गायनाक इथे दीपाच्या बाळांची डिलिव्हरी यांनीच केली होती. या दीपाला लगेच ओळखतील, आणि यांनी जर दीपाला सांगितलं की तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला होता तर गॉड, सगळाच गोंधळ होईल.
तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.